हेलो बाबानो, वेलकम टू माय वाइफ यूट्यूब चैनल रियांशी शेलार गायकवाड़। सो क्या बोलते मतलब मैं सोसो ही बोलते मतलब रियांशी वरट देखो भरपूर मतलब प्रत्येक सोसो का बोलते बिकॉज माला ये नहीं बनता वीडियो असत आज रियांशी माझी बायको बोलने वाला कि आज तू ब्लॉग ची ओपनिंग कर। सो मी करते ठीक है। आज आम्मी के मी ना गेल हिनी गेल मेकअप सग हिच करते। आज रियांशी झाली पुष्पा पिक्चर मधली हिरोईन नाव काय फुलपा करो रियांशी बनली पुष्पा पिक्चर मधली हिरोईन। हे गाइस हाय कशात तुम्ही सगळे। बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग काढते कारण खूप सारे मला कमेंट येत होत्या आणि मेसेज सुद्धा आले पर्सनलला की रियांशी नेक्स्ट ब्लॉग कधी येईल तुझा। मी खूप बिझी होती मला टाइम नव्हता भेटत तर मी आज ब्लॉग काढते। तर आज मी केला गाइस साऊथ इंडियन लुक केला मी कशी दिसते मला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून। माझ्या मैत्रिणींना माझ्या बहिणींना भावांना सगळ्यांनी सांगा कमेंट करून मी कशी दिसते साऊथ इंडियन काढायला आलो होतो नाही गायला सो आम्ही रील्स व्हिडिओ बनवायला आलो होतो। रील्स व्हिडिओ बनवले सो आता कसे खूप सारे रील्स बनवल्या आणि मस्त पैकी मला पण छान वाटलं साऊथ इंडियनची ड्रेसिंग करून मला मजा आली। मला तर मस्त वाटलं व्हिडिओ काढले आता थकलोय मला भूक लागली। रियांशी मला देते पार्टी। सो आता काय खाणार आपण। मला ऍक्च्युली डोसा खायचा पण डोसा तिथे सेंटर तो बंद आहे। मला साऊथ इंडियन लुक पण खूप आवडतो आणि मला साऊथ इंडियनचे डिशेस पण आवडतात तर मला आता नाही भेटणार ते बघू काहीतरी खातो आम्ही। आता चालले खायला किती वाजले होता अरे बापरे 3 वाजायला आले। 3 वाजायला फक्त 5 मिनिटं बाकी आहेत तर आता आम्ही 5 मिनिटात बघतोय कुठं काय आहे जवळपास तिथे जाऊन आम्ही खातो। असं घडी बोलत मला आवडत बघत राहा तुम्ही बघत मला माहिती असं आमचे सबस्क्राईबर्स वाढले का एवढं फोन करतात। थँक्यू। चलो आम्ही खातो सर बाय बाय लव्ह यू। आज दाखवतो आम्ही संडेला काय काय करणार बाय बाय। सो गाईज मला खूप भूक लागली होती तर तिथं मला डोसा नाही भेटला मग आता काय खाऊ काय खाऊ। मग मिसळवाल्याची इथं पण खूप गर्दी होती मग मी इथे चायनीजला आले जिथे आम्ही चायनीज खातो नेहमी तिथे मी आले आणि विक्रम बघतो मी खाणार नाही पण माझ्यासाठी मी मागवलेलं आहे त्याने तर मी आता इथे चायनीज खाणार आहे। विक्रम त्यातला टाइमपास खाते इथे मला नको माझं पोट भरलं आहे म्हणून तर आता मी खाते हे कारण की मला खूप भूक लागली रील्स वगैरे काढून उड्या मारल्यात ना जरा म्हणून। तर गाईज खाल्ल्याच्यानंतर तुमच्याशी मी बोलते बाय। सो गाईज आता खाऊन वगैरे झालंय आणि थोडं पुढं आलो तर म्हटलं व्हिडिओ काढायच्या आधी थोडासा आराम करायचं मी आला बोलली कारण की आम्ही घरातनं बाहेर पडलोय तर आम्ही 4-5 वाजेपर्यंत घरी जाऊ 5 वाजेपर्यंत आम्ही घरी जाऊ तर मग मी बाहेरच खाल्लंय मला चांगलं वाटतंय खाल्ल्याच्या नंतरला आणि मग आता इथे थोडासा आराम करतोय बघा विक्रांत झोपतोय झोपला वाटतं काय झोपला का काय त्याला खूप झोप आले आणि गाईज तो दमलाय खूप तर आता इथं बसते तोपर्यंत गजरा काढून ठेवला मी। तुम्ही बघितलं ना माझा साऊथ इंडियनचा लुक कसा वाटला मला कमेंट करून पक्का सांगा। तुम्हाला तर माहिती मी तुम्हाला हा प्रश्न नाही मी विचारले तर आता इथे थोडासा आराम करते त्याच्यानंतर पुन्हा रील्स काढणार आहे। रील्स काढल्याच्या नंतर मग डायरेक्टली घरी घरी जाऊन पण मस्त मज्जा आहे खूप। तर ब्लॉगमधून तुम्हाला मी सगळं शेअर करणार आहे आजचा दिवस कसा आहे माझा पूर्ण दिवस दाखवते ना पण मी कुठं काय गेली कुठं बसली ते तुम्हाला मी दाखवू शकते ठीक आहे। तडी तडा बाय बाय बोलू नंतर। सो गाईज आता इथे आमचे रील्स वगैरे काढून झालेले आहेत आणि बऱ्याच वेळा आम्ही इथे रील्स काढल्या खूप खूप गप्पा मारल्या खूप आम्ही फिरलो आणि आता याच्या नंतरला आता आम्ही निघतो इथून आणि माझा लुक कसा आहे पुन्हा एकदा विचारेल मी कारण की आजचा ब्लॉगच असा आहे की तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवलं खूप दिवसानंतर की मी साऊथ इंडियन ड्रेसिंग मारलंय तर कशी वाटते ते मला नक्की सांगा कमेंट करून आणि इथे येतो आम्ही रील्स काढण्यासाठी ही आमची प्लेस आहे म्हणजे इथे पण आणि अजून दुसरीकडे पण तिथे मंदिर दिसते का तुम्हाला तिकडे पण आम्ही जातो त्या साईडला जे पण नवी मुंबईची असेल त्यांना माहिती असेल तर इथे आम्ही रील्स वगैरे काढतो आणि मग देन त्याच्यानंतर कधी कधी बसायला येतो टाइमपास करतो। आता विक्रम गाडी काढते आता मी निघते इथून ए हा तर नाटकीच एक नंबरचा गप ना काय करते म्हणजे चल काय चल विक्रम आणि गाईज विक्रम कसा दिसत हे पण सांगा मी येडा दिसतोय शाली दिसते येडा दिसतोय का मला कोण ओळखते यार इथे मला लोक ओळखायला लागले सलाड। चलो गाइस अभी मैं जा रही हूँ बैठने के लिए तब तक के लिए सबको बाय बाय। सो गाइस मी आता घरी आली फायनली कुठे जायचं आम्ही प्लॅन नाही केला कारण की विक्रम खूप थकला होता आणि मला पण असं झालं तर मी कधी सगळं काढते तर मी आता साडी वगैरे चेंज केलेली आहे आणि ही बघा अशी साडी इथं वाट टाकली मी हे करून
आणि आता विक्रांत बसलाय फोन मध्ये, काय करतोय माहित नाही, काय करतोय रे तू तर गाईज आता मी मेकअप पण काढणार आहे आणि आता येऊन थोडी बसले, चांगलं वाटते बसल्यावरती। तर गाईज तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, ठीक आहे, आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि जर अजून कोणी केलं नसेल सबस्क्राईब तर करा, ठीक आहे गाईज। हा ब्लॉग मी इथेच संपवते आता, कारण की खूप सारी कामं आहेत, पण मी वेळात वेळ काढून हा ब्लॉग काढला आणि तुम्ही माझा ब्लॉग बघताय, आधीचे ब्लॉग पण बघितले नसले जाऊन बघा तुम्ही आपले ब्लॉग, सगळे ब्लॉग्स आपले खूप छान आहेत आणि हा पण ब्लॉग तुम्हाला आवडेलच। तर आजच्यासाठी एवढंच, आणि नेक्स्ट ब्लॉग मी लवकरच घेऊन येईल गाईज। चांगले चांगले कमेंट करा तुम्ही आणि ब्लॉगची वाट बघा, कारण की माझा ब्लॉग येणारच आहे नेक्स्ट पण, ठीक आहे। तोपर्यंत सगळ्यांना लव यू, मिस यू गाईज, बाय बाय, थँक्यू।